आई कुठे काय करते या मालिकेतील सर्वांच्याच लाडक्या सासूबाई म्हणजे अर्थातच अभिनेत्री अर्चनाताई पाटकर आत्ता माझ्यासोबत आहे. त्यांच्या घरी मी आलेलो आहे. गणपती बाप्पाचं आगमन त्यांच्याकडे झालेलं आहे. पण त्याशिवाय त्यांच्या घरी आणखीन एक वैशिष्ट्य आहे जे मी पहिल्यांदा काहीतरी पाहिलेलं असेल. सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या मनापासून तुम्हाला सदिच्छा आणि सुद्धा आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा. नक्कीच. पहिल्यांदा तर गणेशोत्सवाचं आगमन झालेलं आहे. कशी लगबग सुरू आहे आत्ता तुमच्याकडे? सतत म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती जरी असला तरी त्याची तयारी खूप दिवसांआधींपासून सुरू होते आणि ते 1.5 दिवस कसे जातात कळतसुद्धा नाही. नक्कीच. गणपती बाप्पाकडे आल्याला लक्ष गेलंच खूप प्रसन्न मूर्ती आहे. पण त्याशिवाय आणखीन एका गोष्टीकडे लक्ष गेलं, ते म्हणजे गौराईकडे. म्हणजे मी पहिल्यांदा काहीतरी असं बघितलेलं असेल की इथे गौराईचं आधी आगमन झालेलं आहे गणपती बाप्पांच्या आधीच, म्हणजे पहिल्याच दिवशी. तर ही नेमकी प्रथा काय आहे? ही प्रथा अशी आहे की गणपती बाप्पा यायच्या आधी त्यांचे आई वडील त्यांचं आगमन आमच्या घरात होतं. जसं असोला नारळ तुम्ही बघताय तो म्हणजे शंकर, आणि बाजूला जी आहे ती गौराई म्हणजे पार्वती. ते आई वडील आधी येतात, नंतर मुलाचं आगमन होतं. आणि जाताना सुद्धा आई वडिलांच्या समोर मुलाचं विसर्जन केलं जात नाही. आधी आई वडिलांना बाहेर घेऊन जातात, नंतर मग पडद्यात ठेवतात, मग गणपतीला घेऊन जातात. ही प्रथा आहे, बरेच वर्षांपासून सुरू आहे. अच्छा, म्हणजे ही कुठल्या भागातली आहे? महाराष्ट्रातल्या कोकणातली. कोकणातली पाटकर सगळे तिकडचीच. बरोबर. आणि गणपतीला म्हणजे कसं काय तुमच्याकडे वातावरण असतं? कोणकोणते खास पदार्थ पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी केले जातात? पहिल्या दिवशी गणपतीचा आवडता मोदक तो असतो. काहीतरी भाजण्याचं म्हणजे हिरव्या वाटाण्याची आमटी असेल किंवा मिक्स भाजीची आमटी असेल ती असते. कोशिंबीर वगैरे ते असतं. थांबड एक सुकी भाजी एक ओली भाजी असते. आणि मोदक हे महत्त्वाचे असतात. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ऋषीची भाजी असते. ती सगळी कंदमुळं त्यांच्यापासून तयार केलेली असते आणि ती इतकी अप्रतिम लागते म्हणजे वर्षभर कधीही तुम्हाला ती करता येणार नाही. ती सगळी कंद तुम्हाला त्याच दिवशी मिळतात, तेव्हाच मिळतात, त्यामुळे त्याची चव काहीतरी अप्रतिमच लागते. ती महत्त्वाची असते दुसऱ्या दिवशी. त्याशिवाय काळ्या वाटाण्याची आमटी असते, वडे असतात जे कोकणातले प्रसिद्ध आहेत, ते महत्त्वाचे असतात. हे दुसऱ्या दिवशीचं जेवण. आणि गौराई म्हटले की तिचे लाड होतात बऱ्याचदा, वेगवेगळे पदार्थ तिच्यासाठी वेगळे केले जातात, तर तुमच्याकडे कशा पद्धतीचे आहे गौ? आमच्याकडे दुसऱ्या दिवशी फक्त आमच्याकडे जसं म्हणतात लापशी, आमच्याकडे त्याची खीर करतात देवीसाठी, तर तीच केली जाते दुसऱ्या दिवशी गौराईसाठी. पण तिच्यासाठी स्पेशली वेगळं काहीतरी करतं असं नाही होत. जे गणपतीसाठी केलेलं असतं तेच तिला पण वाढलेलं असतं, पण असं स्पेशली तिच्यासाठी असं वेगळं काही करत नाही. आणि त्यावेळेचे काही विशेष अशी आभूषणं वगैरे सुद्धा असतील गौराईसाठी वगैरे, परंपरागत काही चालत आलेली, किंवा ही कुठून या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या? तुम्ही गौराईला तुम्ही खास नटवत पण असाल हे सगळं करताना वगैरे. मला आठवतं माझ्या लहानपणी मी नागपूरला असताना माझ्या चुलत आजोबांकडे गौरी असायची, ती उभी गौरी म्हणतात. ती अतिशय सुंदर मुखवटा असायचा तिचा, तो मी बघितला होता नटवताना. पण इकडची जी गौरी आम्ही आणतोय गौराई आणतोय ती ऑलरेडी ती नटलेलीच असते. हल्ली तर आणखीन नटलेली दिसते, ती पूर्ण दागिने वगैरे घातलेलेच असतात फक्त. आणि आपलं त्याची जी पानं असतात पत्री म्हणतो आपण त्याला, ती असतात त्याच्यावरती ते फोटो लावले जातात आणि त्याची पूजा केली जाते. पण तशी उभी जी असते तिचं कौतुक होतं, तिचं ते वेगळं रूप असतं, तिचा थाट वेगळा असतो. तसा या गौरीचा नाही होत, गौरी पण तसं नाही म्हणत, म्हणजे शंकर पार्वती असंच म्हणतात, त्यामुळे तिचं काही वेगळं असं होत नाही. आणि मग गौराई कुठल्या तिखटाच्या की गोडी असं काही प्रकार असतं? गोडीच, तिखट काहीच नाही. बरोबर. वर्षभर आम्ही तिखट पण ते गोडी 1.5 दिवस. नक्कीच. आणि काय सांगाल आत्ता तुम्ही सगळेच जण तुम्ही बिझी आहात, बॅक टू बॅक सगळे मालिकांचे सगळे शॉर्ट्स तुमचे सगळे लागलेले आहेत, पण हे असे 3-4 दिवस असतात की आपण खास आपल्या बाप्पासाठी आपण राखून ठेवतो. तुम्ही काय सांगाल म्हणजे हे सगळं तयारी वगैरे हे सगळं कोण करतं? तुम्ही स्वतः करतात की आता कसं काय सर स्केड्यूल कसं मॅनेज करतात? मी 1-2 दिवस आधी सुट्टी घेते, पण यावर्षी इतकं आमच्याकडे बँकच नसल्यामुळे इतकं कट टू कट चाललं होतं की यावर्षी जवळजवळ
95% सगळी तयारी माझ्या नवऱ्याने केलेली आहे. त्याला खूप बिचारा खूप धावपळ झालेली आहे, पण काही इलाज नव्हता कारण आमच्याकडे बँक नसल्यामुळे ते शूट करायला लागलं मला. बरोबर. आणि खास यावर्षी आणखीन एक होतं, ते म्हणजे स्टार प्रवाहचा अष्टविनायक हा एक प्रसिद्ध सोहळा तुम्ही अनुभवलेला होता. कसं म्हणजे वातावरण असतं ज्यावेळेला तुम्ही सेटवरती सुद्धा अनुभवतात गणपती बाप्पा आणि त्याशिवाय घरात सुद्धा ते सगळे दिवस तुम्ही अनुभवतात? नाही नाही नाही, सेटवर तर असतोच आमच्याकडे, पण सेटवर पण गणपती बाप्पा असतो. आणि स्टार प्रवाहचा इव्हेंट असतो तो तुफान असतो, आम्ही खूप एन्जॉय करतो. म्हणजे आम्ही तर पहिल्या दुसऱ्या रांगेत असतो, टाळ्या शिट्ट्या विट्ट्या काय वाटतात ते चाललेलं असतं आम्हाला, पण मजा येते. आणि तेव्हा काय होतं की स्टार प्रवाहाच्या सगळ्या परिवाराचे सगळे सदस्य तिथे भेटतात, कलाकार भेटतात ज्याच्याबरोबर अनेक वर्ष आपण काम केलेले आहे, तर खूप बरं वाटतं तिथे जाऊन. मधल्या काळामध्ये तुम्ही काही काळ परदेशात वगैरे सुद्धा तुम्ही होतात, तर मग कसं काय त्यावेळेला गणेशोत्सव वगैरे तिथे केलेला होतात की कोण करायचं मग त्यावेळेला? तेव्हा माझ्या सुलतानकडे तिथे होतं, म्हणजे माझी सासू पण तेव्हा होती, तर ती करायची, त्यामुळे तेवढं नव्हतं आमच्याकडे. पण नंतर ती थकत गेल्यानंतर मग आम्ही आमच्याकडे ती जबाबदारी घेतली, तेव्हा ते जमून गेलं. बरोबर. आणि आता किती साधारणतः दिवसभरामध्ये किती किती जण येतात आणि आता म्हणजे किती रेलचेल कशी असते पूर्ण दिवस? पूर्ण दिवस म्हणजे पहिला तर सकाळपासूनचा सगळा गोंधळ त्या जेवणाचा वगैरे असतो, जेवायला पण बरीच मंडळी येतात. आता संध्याकाळी बिल्डिंगची लोकं येतात, ओळखीचे येतात, त्यामुळे सुरू असतं, 11 वाजेपर्यंत सुरू राहील. गणेशोत्सवाची एखादी अशी आठवण की जी तुमच्या कायम स्मरणात राहिलेली आहे तुमच्याकडे पाटकरांकडे तुमच्या घरात, विशेषतः घर गणपती आल्यापासून, आणि जी तुम्हाला या निमित्ताने तुम्हाला शेअर करायची आहे? आठवण अशी काय नाही, पण 1.5 दिवस झाला की मला रडायला येतं जातोय म्हणून. आणि नक्कीच. आणि यावर्षी आपण बघितलेलं आहे की खूप लगबग आहे, कारण का आता 2 वर्षानंतर लिटररी सगळं ओपन झालेलं आहे. मला वाटतं आम्ही माध्यमसुद्धा आम्ही 2 वर्षानंतर आम्ही कोणातरी घरी जाऊन आम्ही अशा पद्धतीने मुलाखती आम्ही घेतोय. काय सांगाल तुम्ही हे सगळं ओपन झालं आता कसं वाटते जेव्हा रेलचेल आहे तेव्हा? आता तर खूप लोक आनंदात आहे, सगळ्यांना खूप आनंद होतो आहे. मला वाटतं तरीही आपण तो सगळं कॉन्शियस राहावं, प्रिकॉशन्स घ्याव्या की पुढे आपल्याला तो ते दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ नये, याच्यासाठी आपण जी खबरदारी आता घेत आलो आहोत ते सुद्धा थोडी का असे ना आपण थोडीफार घ्यावी असं मला वाटतं. आणि बाप्पासाठी काय खरेदी, एखादं आभूषण वगैरे काही खरेदी केलेलं आहे का तुम्ही? दरवर्षी आम्ही एक काहीतरी दागिना करतो बाप्पासाठी, यावेळेस मोदक केलेले आहेत, असे काही ना काही करत असतो, कधी कडं करतो किंवा काय करतो असं. आणि काय मागणं काय मागितलेलं आहे बाप्पाकडे? बाप्पा काय मागायचं? नक्कीच. आणि या निमित्ताने मी तुम्हाला मनापासून सदिच्छा व्यक्त करतो, गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांना काय जाता जाता तुम्हाला सांगायचं आहे का? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.